गोष्टीचं नाव आहे सोन्याची अंडी देणारी कोंबडी। एक शेतकरी असतो, त्याची परिस्थिती खूप गरिबीची असते। एक दिवशी तो बाजारातून एक कोंबडी विकत घेतो। त्या कोंबडीला तो दाणे पाणी घालतो आणि तिचं पालनपोषण तो सुरू करतो। बघता बघता कोंबडी छानपैकी मोठी होते आणि एक दिवशी काय होतं की ती एक अंडं देते। ते अंड पाहून शेतकरी आश्चर्यचकित होतो, अरे बाप रे, हे तर सोन्याचं अंड आहे। शेतकऱ्याला खूप आनंद होतो आणि शेतकरी ते अंड घेऊन सराफाकडे जातो। सराफाला ते अंड देतो आणि त्याच्याकडनं सराफ त्याला खूप छान पैसे देतो। आता कोंबडी रोज रोज अंडी द्यायला लागली। प्रत्येक दिवशी सोन्याचं अंड तो शेतकरी नेऊन सराफाला विकायचा आणि त्या मोबदल्यात पैसे घ्यायचा। दिवसेंदिवस शेतकऱ्याची परिस्थिती खूप छान झाली। एक दिवशी त्याची बायको म्हणाली, अहो ऐकलं का, ही कोंबडी आहे ना, ती रोज एक एक अंड देते, म्हणजे हिच्या पोटामध्ये खूप सोन्याची अंडी असतील। आपण असं करूया, ह्या कोंबडीला कापू आणि सगळी अंडी एकदाच काढू, खूप सोनं मिळेल आणि आपण एकदमच श्रीमंत होऊ। शेतकऱ्याला वाटतं बायको म्हणते ती बरोबर आहे आणि त्याने तिने कोंबडी पकडली आणि तिला कापलं आणि तिचं पोट आहे ते फाडलं। पण आतमध्ये पाहतो तर काय, एकही अंड नाही। शेतकरी आणि शेतकऱ्याच्या बायकोला खूप पश्चाताप होतो, कारण सोन्याची अंडी देणारी कोंबडी त्याला सापडली होती, परंतु त्याच्या हवरटपणामुळे त्याने ती कोंबडी गमावलेली होती। त्यामुळे मुलांनो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये, जास्त हाव नाशाकडे धाव। धन्यवाद।